देगलूर नरंगल मरखेल भूमिपूजनाच्या बॅनरवर माजी आमदार सुभाष साबणे यांचे छायाचित्र जाणीवपूर्वक टाळत असल्याची चर्चा. भाजपातर्फे सावत्रपणाची वागणूक मिळत आल्यावरून सुभाष साबणे समर्थकात नाराजीचा सूर. 1984 सालापासून शिवसेना पक्षासोबत राहून निष्ठेने काम करत माजी आमदार सुभाष साबणे यांनी 15 वर्ष आमदार म्हणून शिवसेनेसोबत राहिले. मात्र सुभाष साबणे यांनी शिवसेना सोडताना कमालीची भाऊक होत भाजप पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्ष सोडताना माजी आमदार सुभाष साबणे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. परंतु आता मात्र भाजपाच्या सुभाष साबणे यांना जिथे तिथे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. कोरोना काळात देशाला आणि संपूर्ण मानवजातीला एक वेगळ्या संकटाचा सामना करावा लागला. याच काळात देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागू झाल्या. या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. पर्यायाने ही जागा काँग्रेसच्या पदरात पडली आणि सर्वाधिक अन्याय झाला तो माजी आमदार सुभाष साबणे सारख्या हाडाच्या शिवसैनिकावर. 1984 सालापासून एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला प्रवास शिवसेनेत सुरू केला. त्यांच्या बोलण्यात अनेकदा हे आलेले आहे, त्यांना शिवसेनेकडून मिळालेले पद त्यात ते समाधानी होते. पण महाविकास आघाडीत नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांना काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या आणि मग त्यांच्यावर शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा अवघड प्रसंग आला. या काळात भाऊकही झाले. पण जेव्हा सुभाष साबणे भाजपात प्रवेश केला त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांची फौज भाजपात गेली. सामान्य लोकांच्या सुखदुःखात जाणारा आमदार, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ओळखणारा आमदार अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिप्रेमापोटी सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे भाजपाला देगलूर विधानसभेत फार मोठी ताकद निर्माण झाली. मागे वळून बघताना येथे भाजपाचा कुठलाही उमेदवार विधानसभेची निवडणूक लढला नव्हता. पण सुभाष साबणे यांच्यामुळे ही लढत तुल्यबळ ठरली. महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे त्यांचा पराभव झाला आणि तो त्यांनी मोकळ्या मनाने मान्य केला. गेल्या काही काळात ते पुन्हा भाजपाचे एक सैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून सामान्य लोकांचे काम करण्यात मिसळून गेले. पण पुन्हा एकदा नांदेडचे मोठे नेतृत्व असलेले भाजपमध्ये आल्यामुळे सुभाष साबणे यांची कोंडी होत असल्याचे सामान्य लोकांना वाटू लागले. याचेच पडसाद आता दिसू लागले आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे देगलूर नरगल मरखेल भूमिपूजन कार्यक्रमाच्या बॅनरवरून त्यांचे छायाचित्र नाहीसे होणे किंवा नसणे जनसामान्यांची नाळ ओळखणाऱ्या या नेत्याला पुन्हा संघर्ष करण्याची वेळ येईल का, की पुन्हा त्यांना आपला दुसरा मार्ग शोधावा लागेल का, अशी चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे. ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड.